सातपूर परिसरातील जाधव संकुल भागामध्ये आपल्या 5 वर्षांच्या सावत्र मुलीला किरकोळ कारणावरून मारहाण करत अंगावर चटके देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 5 वर्षांच्या मुलीला सावत्र पित्यांना मारहाण केली, मात्र या गोष्टीची परिसरात चर्चा होत असताना आपल्या सावत्र मुलीला गावाकडे नेलं असल्याचं समोर आलं. परिसरातील स्थानिक नागरिकांना गावाला जाताना मुलीला आपल्या आजीच्या घरी न ठेवता वेगळ्या घरात पलंगाच्या खाली लपवून ठेवण्याचा प्रकार समोर दिसला. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी वेध न्यूजच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. संशयित आरोपीला सातपूर पोलिसांनी दरम्यान अटक केली असून या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी अधिक माहिती दिली. संध्याकाळी एक महिला 26 वर्षाची एक महिला जाधव संकुलमध्ये राहते. त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की तिच्या नवऱ्याने तिच्या लहान मुलगी जी 5 वर्षांच्या 4 महिन्याची तिला मारहाण केली आणि ती मुलीसह पुरुषांना आली होती. तर त्या मुलीकडे पाहत असं दिसून आलं की खरोखर तिला मारहाण बऱ्यापैकी झालेली आहे. तिच्या चेहऱ्यावर काळे हिरवे डाग दिसत होते, काही अंगावर पण काही निशाण नव्हते. त्या दृष्टीने महिलाची सविस्तर तक्रार आम्ही नोंदवली. त्या तक्रारीमध्ये असं समजलं की सदर महिलाचा हा पुनर्विवाह आहे. तिचे पहिले पती हे अपघातामध्ये निधन पावलेले आहे. त्यांचं महिला एक टेहरे गावाची राहणारे आहे. तर सदर महिलेने टेहरे गावातीलच एका व्यक्तीशी लग्न केलेलं आहे आणि त्या हिसमाने या मुलीला सदर महिला घरी नसताना, म्हणजे सदर महिला ही उदरनिर्वाहासाठी कंपनीत काम करते, ते कामासाठी गेली असताना या व्यक्तीने तिला अभ्यास येत नाही किंवा ती विनाकारण दुसऱ्याच्या घरात जाऊन बसते, बोर्डावर परत लवकर घरी येत नाही. या कारणावरून 2-3 वेळा मारहाण केली. म्हणजे आजच नाही प्रकार घडला आहे, मागेही 2 वेळा पण प्रकार घडलेला आहे. तर त्या महिलेने तक्रार दिल्यानंतर आम्ही तात्काळ त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी जिद्दीपत्रांना रवाना केलं होतं. आमच्या ताब्यात सध्या आरोपी मिळालेला आहे आणि त्याला पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत. आणि जी मुलगी आहे, नादान मुलगी आहे 5 वर्ष 4 महिन्याची, तिच्या अंगावर जे चट्टे वगैरे आहेत त्याच्याबद्दल मेडिकलसुद्धा करण्यात आलेले आहे. एक निर्दयी माणसाने कोळजीवाल्यावर मारणं हे योग्य वाटत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. सावत्र बापाने आपल्या 5 वर्षाच्या मुलीच्या केलेल्या अमानुष मारहाण आणि शरीरावर दिलेल्या चटक्यांमुळे आता सातपूर परिसरातून या घटनेचा रोष व्यक्त होत आहे. वेद न्यूजसाठी स्नेह कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.